आता एक ब्रेकिंग बातमी आहे मुंबई मधून, मान्सून पूर्व पावसाची मुंबईत आता हजेरी लागलेली आहे। समुद्राच्या किनाऱ्यावर लाटांच्या धडका पाहायला मिळत आहेत। मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची धमाकेदार एंट्री झाली। मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार आहे। मुलुंड ठाण्यासह रात्रीपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर या लाटा उसळल्यात। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो पाऊस अखेर आता वादळी वाऱ्यासह रविवारी सायंकाळी हजर झाला। त्यामुळे घामाच्या धारांमध्ये मुंबईसह कोकण आणि इतर भागातील कातावलेल्या जनतेला दिलासा मिळालाय। दरवर्षी नेमाने 6 जूनला बरसणारा मान्सून यंदा उशिराच आला असला तरी येताना तो वादळी वाऱ्यासह आल्यानं मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात झाडं उन्मळून पडली आहेत। तसेच अन्य घटनाही घडल्यात। तर मान्सून पूर्व पावसाने आता मुंबईत अखेर हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यापासून कुठेतरी मुंबईच्या मुंबईकरांना नागरिकांना दिलासा मिळालाय। समुद्राच्या किनाऱ्यावर लाटांच्या धडका पाहायला मिळत आहेत, तर कुठेतरी पाऊस आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। तर रात्रीपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू होती। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर या लाटा उसळत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो पाऊस अखेर वादळी वाऱ्यासह रविवारी सायंकाळी हजर झालाय। या संदर्भातली माहिती देण्यासाठी माझे सहकारी चेतन काशीकर हे माझ्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, खरं तर खूप अशा प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या नंतर अखेर वादळी वाऱ्यासह रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावले, याबद्दल सविस्तर काय सांगाल? नक्कीच, जर बघाल तर वादळी वाळे फिरायला लागले आणि त्याच्यानंतर काय ही जी परिस्थिती आहे ती का ह्या इकडे मुंबईच्या अरबी समुद्रावरची का ही परिस्थिती आहे की ह्या इकडे जर का तुम्ही नीट बघाल तर ज्या ठिकाणी हे कोस्टल रोडचं काम चालू आहे त्याच्या आसपास ह्या लाटा खूप मोठ्या का लाटा का दिसतात आहेत। जर बघाल तर आत्ता हाय टाईड्स नाही आहे, आता लो टाईड्स आहे, त्यामुळे ह्या इकडे तेवढ्या का तीव्र पद्धतीतल्या ह्या लाटा नाही आहेत। पण ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस 7:30 दरम्यान ज्यावेळेस हाय टाईड असतात त्यावेळेस जवळपास 11 ते 12 फूट लांब अशा ह्या लाटा उसळत असतात। त्या पाहण्यासाठी म्हणून देशातल्या बऱ्याच ठिकाणीतले मुंबई लोक ज्या का पर्यटकाची लोक मुंबईत का येत असतात त्याच्यातला मरीन ड्राईव्ह हा सगळ्यात प्रामुख्याने का भाग आहे। ह्या ठिकाणी जर ह्या लाटा का बघायला का येणारी का ही मंडळी आहेत, काही ग्रामीण क्षेत्रातून का मंडळी आलेली आहेत, आपण थेट त्यांच्याच का सोबत का जाणूया। तुम्ही कुठच्या महाराष्ट्राच्या का ठिकाणून आलेल्या आहेत आणि का समुद्राचा का हा किनारपट्टी आज एक वेगळ्या पद्धतीतलं रूप दिखतं, त्या ठिकाणी काय सांगाल? मी अमरावती जिल्ह्यातून आलो, महाराष्ट्रातून अमरावती जिल्ह्यातून आलो आहे, तालुका अचलपूरवरून आलो आहे। आणि याबद्दल जे समुद्र आहे मुंबईचा त्याबद्दल एक विशेष आकर्षण आहे। समुद्र हा कसा असावा काय असावा अजूनही ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती नाही, त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला येतो तेव्हा मात्र समुद्र पाहिल्याशिवाय राहत नाही। हे निसर्गानं दिलेलं एक वरदान आहे आपल्या महाराष्ट्राला आणि म्हणून आम्ही अमरावती जिल्ह्यातून हे समुद्र पाहण्यासाठी प्रामुख्याने येत असतो। नक्कीच, जर बघाल तर आज का ज्या पद्धतीत उसळलेला समुद्र दिसतो आहे आणि त्याकडे कसे बघतात आणि काय सांगाल? हा जो उसळलेला समुद्र आहे याचं जतन करण्यासाठी जे काही जे सगळे राजकारणी लोक आहे यांनी पुढाकार घ्यावा, कारण समुद्रामध्ये एवढी गंदगी आहे आणि या समुद्राचं जतन करत असताना सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक जनतेचं हितसुद्धा जोपासावं आणि यामधून जनतेला दिलासा मिळावा असं आमचं सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे। नक्कीच, तुम्ही काय सांगाल, एक युवा वर्ग आहात का, ह्या इकडे कसे बघतात आज का कुठच्या क्षेत्रातून आला आणि काय काय? मला इथं येऊन मला खूप चांगलं वाटत आहे। मला एकदम, मी पहिल्यांदा इथं आलेलो आहे दादांसोबत, मला खूप छान वाटत आहे। जर बघाल तर बऱ्याच काळ अतिशय तडाख्याचं ऊन होतं आणि आत्ता जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी काय तुम्हाला अतिशय मनोरंजन? एकदम मला चांगलं वाटत आहे, एकदम थंड वाटत आहे। जे तुमच्या मुंबईमध्ये जेवढी उष्णता आहे जशी उमस म्हणतो त्याला आपण, तसं इथून मला एकदम शांतता वाटली मला इथं। नक्कीच, जर बघाल तर ह्या इकडे अमरावतीवरनं आलेले खास पर्यटक दुपारच्या जवळपास 12 वाजलेले आहेत आणि त्या ठिकाणी पण जो तडका मुंबई शहराला लागत होता तो आता तडका लागत नाही, कारण की ज्या वादळाच्या वाऱ्यामुळे ह्या इकडे थोडं थंडावा जाणवला तर दुसऱ्या बाजूला या अरबी समुद्रातल्या ह्या ज्या लाटा आहेत ह्या पर्यटकांना आकर्षण करत आहे। जगात बघाल तर ज्यावेळेस हाय टाईड्स असतात त्यावेळेस सगळ्यात मोठ्या या लाटा उसळत असतात आणि मुंबईचं हे कोस्ट लाईन आहे का ज्या ठिकाणी मरीन ड्राईव्ह हा पर्यटकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा का एरिया असतो, त्या ठिकाणी ही सगळी जण खास करून महाराष्ट्रातल्या किंवा देशात वरती जिकडे जिकडे पर्यटन असतात त्या ठिकाणी मुंबईतलं एक प्रमुख आकर्षणाचं चेतन, खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर अखेर प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या नंतर मुंबईकरांना कालच्या पडलेल्या या पावसामुळे आता दिलासा मिळालाय।